राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 13 डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. राज्याचे एनसीबी प्रमुख समीर वानखेडे यांनी खोट्या प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली असं वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं होतं. याच प्रकरणी आपलं मत मांडण्यासाठी त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आलंय. हा संजय वानखेडे सख्खा चुलत भाऊ आहे. या कुटुंबामध्ये कोणत्याही विभागणी नाही. सगळ्यांकडे कुटुंबातले जितके घटक आहे महारजातीचं सर्टिफिकेट आहे. याप्रमाणे महारजातीचा अपमान झाला, त्यांच्या जातीवरतून अपमान झाला, तसंच त्यांना धमक्याही मिळाल्या. म्हणून संजय वानखेडे यांनी 156(3) क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे कलम 3AQRU प्रिव्हेंशन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टखालती अर्ज दाखल केला. त्या अर्जावरती आज सत्र न्यायालयाने आदेश पारित केला की 13/12/21 नवाब मलिक यांनी आपले म्हणणे येऊन मांडावे.